आपण आपल्या घरच्यांसाठी जेव्हा एखादा पदार्थ खूप प्रेमाने बनवतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटत असतं. जेव्हा माझे मिस्टर ऑफिसमधून घरी येतात आणि त्यांचा डब्बा पूर्ण रिकामा असतो आणि चेहऱ्यावर जे समाधानाचं हसू असतं ते पाहिल्यावर होणारा आनंद हा केवळ अवर्णनीय. आज बनवणार आहे राजमा, आणि हा राजमा बनवताना मी वापरणार आहे मॅगी मसाला ए मॅजिक. मॅगी मसाला ए मॅजिक वापरल्यामुळे आजचा राजमा इतका छान बनणार आहे की माझ्या मिस्टरांचा घरी येणारा डब्बा हा नक्कीच रिकामा असणार आहे ह्याची मला खात्री आहे. सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी दोन कांदे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत, ते मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. दोन टोमॅटोचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आल्याचा तुकडा. हे सगळं आता आपण बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटण तयार आहे, आता गॅस ऑन करूया. 3 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे. इथे 1/2 टीस्पून एवढा ओवा घेतलेला आहे, 1/2 टीस्पून एवढं हिंग, आणि आता आपण हे जे वाटण केलेलं होतं ते घालून घेऊया. हे आता आपण सगळं छान मिक्स करून घेऊया. 1 टेबलस्पून धणे जिरे पावडर घालून घेऊया, 1/2 टेबलस्पून मिरची पावडर, 1/2 चमचा हळद. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चवीप्रमाणे मीठ, 3 ते 4 टेबलस्पून एवढंच पाणी घालायचंय. सगळं मिक्स करायचंय. आपण जेव्हा कोणताही पदार्थ करतो तेव्हा त्याच्यात मसाल्यांचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो, आणि म्हणूनच मी माझ्या सगळ्याच रेसिपीजमध्ये मॅगी मसाला ए मॅजिक वापरते. मग अगदी डाळी असू देत, भाज्या असू देत, भाताचे कुठलेही प्रकार असू देत, मॅगी मसाला ए मॅजिक वापरल्यामुळे सगळेच पदार्थ अगदी कमाल चवीचे बनतात आणि माझ्या घरच्यांनासुद्धा खूप आवडतात. आपण आता कुकरचं झाकण बंद करूया आणि कुकरला 3 शिट्ट्या काढून घेऊया. कुकरला 3 शिट्ट्या आलेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि झाकण उघडून पाहूया. आपली ग्रेव्ही छान तयार आहे. आता आपण हे मिश्रण एका पॅनमध्ये काढून घेऊया. गॅस ऑन करूया. राजम्याला थोडीशी गोडसर अशी चव असते आणि ती चव आणखी एनहान्स करण्यासाठी आज मी ह्याच्यात घालणार आहे मॅगी मसाला ए मॅजिक. हे मिक्स करून झाल्यानंतर आपण जे राजमा उकडताना पाणी बाजूला काढून ठेवलं होतं ते आता ह्याच्यात घालायचं आहे. आपण आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित ढवळून. आता आपण हे झाकण लावून 2 मिनटं शिजवून घेणार आहोत. आपला राजमा छान शिजलेला आहे आणि आता वेळ आली आहे आपला आजचा मेन इन्ग्रेडियंट ह्यात घालण्याची. गॅसची फ्लेम आता आपण कमी करूया. मॅगी मसाला ए मॅजिकची खासियत ही आहे की इथे 10 वेगवेगळ्या प्रकारचे खडे मसाले योग्य प्रमाणात भाजून आणि दळून घेतलेले आहेत, त्यामुळे कोणत्याही पदार्थाची चव एनहान्स होते आणि आपला पदार्थ अतिशय उत्कृष्ट होतो. एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपण मॅगी मसाला ए मॅजिक गॅस बंद करायच्या फक्त 2 ते 3 मिनटं अगोदर घालायचं आहे. तर आता मी इथे झाकण ठेवते आणि अगदी 2 मिनटं आपण हे वाफवून घेऊया. आपला राजमा तयार आहे. मस्त सुगंध सगळीकडे दरवळतोय. तर आता आपण ह्याच्यात कोथिंबीर घालून घेऊया. मिक्स करून घेऊया. गॅस बंद करूया आणि आता हे मी टेस्ट करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेते. कमाल झालंय. सगळ्या मसाल्यांची चव परफेक्ट उतरलेली आहे आणि मला खात्री आहे की आज माझ्या मिस्टरांचा डबा रिकामा घरी परत येणार आहे. तर मी आता डब्यात भरते राजमा, राईस आणि सॅलड. तर आता तुम्हाला कळलंच असेल मॅगी मसाला ए मॅजिक वापरून आपला डबा किती कमाल बनतो ते. तर आता तुम्ही तुमच्या सगळ्या रेसिपीजमध्ये हा मसाला वापरायचा आहे आणि तुमचे सगळे पदार्थ उत्कृष्ट बनतील याची मला खात्री आहे. तर आपण आता पुन्हा भेटणार आहोत अशाच एका छानशा डब्याच्या रेसिपीसहित पुढच्या भागात. तोपर्यंत रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे.